जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2020 या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। जे कोणी फर्स्ट टाईम या व्हिडिओला पाहत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आरोग्य विभागामध्ये जी 25,000 पदांची मेगा भरती होणार आहे, तर त्या भरतीबाबत फॉर्म कसे भरायचे, PDF बनवून तिला स्कॅन करून कशा पद्धतीने त्या पर्टिक्युलर ईमेल ID वर सेंड करायची, अशा पद्धतीच्या त्यानंतर जाहिरात आल्यानंतर सर्व डिटेल ॲडव्हर्टाईजमेंटमधील सर्व डिटेल्स माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलद्वारे केलं जाईल। आणि आपल्या चॅनलचं एक टेलिग्राम लिंकसुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जर हवी असेल तर ती देऊन दिली जाईल, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्ही इझिली कुठल्याही स्पर्धा परीक्षेची PDF डाउनलोड करू शकाल। ठीक आहे, तर आजचा जो महत्त्वाचा विषय की जो आरोग्य विभागामध्ये भरती येणार आहे मेगा भरती, त्याच्याबद्दल तर हेडलाईन काय आहे, तर आरोग्य विभागात 25,000 पदांची भरती करणार असल्याची घोषणा नुकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांआधी 2-3 दिवसांआधी दिली आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आरोग्य क्षेत्रातील एकही जागा रिक्त ठेवणार नाही असे ठरले आहे। मित्रांनो, हेडलाईन आपण वाचलीच, आता आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये बघूयात। तर बघा, मुद्देसूद आपण या ठिकाणी PDF बनवून तुमच्यापर्यंत माहिती अपलोड करत आहोत। तर बघा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या आर्थिक संकटामुळे सरकारने शासकीय नोकरी बंद केली आहे, याचा GRसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर ॲव्हेलेबल आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर भरती बंद केली आहे म्हणजे काय, तर 2020 कुठल्याही प्रकारचे नवीन पद भरली जाणार नाही आहेत, आणि ज्या काही 2019 भरत्या होत्या ज्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरले असतील त्या एक्झाम होतील याच वर्षी लॉकडाऊननंतर, पण यावर्षी 2020 फक्त आणि फक्त आरोग्य विभागामध्येच भरती राहणार, म्हणजे त्यातलेच पदं येतील आणि जी काही 25,000 रिक्त पदं आहेत ती भरली जातील। आरोग्य खात्यात मात्र मोठ्या प्रमाणात भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। दुसरा मुद्दा काय, कोरोनाच्या मोठ्या संकटामुळे सरकारने सर्व लक्ष आरोग्य यंत्रणेकडे वळवले आहे, त्यामुळे बऱ्याच काळापासून रिक्त असलेली पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यानंतर नवीन मुद्दा बघा, सरकारच्या या निर्णयामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे। आरोग्य खात्यात तब्बल 25,000 पदं रिक्त आहेत, ही पदं भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। विद्यार्थ्यांचे प्रश्न बघूयात, आता पुढची स्टेप कोणते पदं भरणार, तर विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा प्रश्न, तर या 2020 कुठली पदं भरली जातील। बघा मित्रांनो, PHC सेंटरमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तसेच वैद्यकीय शिक्षण महापालिका रुग्णालयात रिक्त असलेल्या जागा भरण्याबाबत आपण मुख्यमंत्रींबरोबर चर्चा केली, अशी अपडेट अशी माहिती आपल्यापर्यंत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। तर कोणती पदं भरली जाणार ते लक्षात घ्या, डॉक्टर वर्ग 1, डॉक्टर वर्ग 2, नर्स, कार्यालयीन कर्मचारी, त्यामध्ये टाईपिस्ट असेल, तर इतर जे काही पदं असतात ती असतील शिपाई वगैरे, त्यानंतर कारकून, वार्ड बॉय, सफाई कामगार इत्यादी अन्य क्लास 4 लेवलची पदं भरली जाणार। तर या माहितीचा तुम्हा सर्वांना नक्कीच फायदा झाला असेल अशी आशा करतो, आणि तुम्हाला या भरतीबाबत अपडेट हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मनातील काही प्रश्न असतील, डाऊट असतील, कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, प्रत्येकाचं उत्तर दिलं जाईल। धन्यवाद।